पनवेलमधील नागरिकांना पावसाळ्यातच पुढील 4 दिवसांच्या पाण्याचे नियोजन गुरुवारपासूनच करावे लागणार आहे. पनवेलला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याबाबतची सूचना नोटीस पनवेल महापालिका, सिडको मंडळ, विविध ग्रामपंचायतींना दिली आहे. भोकरपाडा पंप स्टेशनमधील आणि जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे 24 तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर शनिवारी आणि रविवारपर्यंत पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पनवेल शहरासह विविध सिडको वसाहतींमधील आणि गावांमधील नागरिकांनी पुढील 5 दिवस पिण्याच्या पाण्यासाठी साठवणूक करावी, तसेच पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.